गरीब देश आधीच कोरोना महामारी खाली चिरडले गेले आहेत. श्रीमंत देशाच्या अर्थव्यवस्था जेथे या महामारीने खिळखिळ्या झाल्या आहेत तेथे गरीब देशांची काय कथा. कोरोना महामारीने त्यांची अवस्था पार विकलांग करून टाकली आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे हेच त्यांच्या समोर मोठे आव्हान आहे. त्यात कोरोना लसीकरणाचा आर्थिक बोजा सहन करणे गरीब देशांसाठी कठीण आहे ही गीता गोपणे यांची खंत चुकीची नाही. त्यामुळे अशा देशांसाठी जगाने मदतीचा हात पुढे करणं गरजेचं आहे असं मत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केलं आहे. संपूर्ण जग मागील 2 वर्षापासून कोरोना महामारीशी झुंज देत आहे. त्याविरोधात सर्व पातळ्यांवर उपाय योजले जात आहेत. कोरोना लसीकरणानेही सर्व देशांमध्ये आता वेग पकडला आहे. जगाचा विचार केला तर जगाचं 40% लसीकरण पूर्ण झालंय. कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे. तथापि या समाधानाला एक काळजीची झालर देखील आहे. जगाचे 40% लसीकरण झाले असले तरी हे सर्व विकसित आणि विकसनशील देश आहेत. गरीब देश या बाबतीत मागेच आहेत असं शिवसेनेने म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.